आता पाहूयात पुढची बातमी. आज 26 जुलै 2019 ला कारगिल युद्धाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. जगातील सर्वात उंच पर्वतरांगांमध्ये कारगिलचं युद्ध झालं होतं. त्यामध्ये भारतानं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. आज कारगिल युद्धाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत. या युद्धात जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांचे डोळे आजही कारगिल युद्धाच्या आठवणीनं पाणावतात. आज 20 वर्षानंतर शहीद कुटुंबियांच्या काय भावना आहेत आपण पाहूयात. तो ना 10वीला असताना मिलिटरीत गेला. जाताना काय मला त्यांनी सांगितलं नाही. तो आपल्यामध्ये भरती झाला आणि निम्म्या रस्त्यावर गेल्यावर मला त्यांनी पत्र टाकलं की मी मिलिटरीत चाललो. त्यानंतर गेला 3 महिन्याचा ते हे झाला, कोर्स झाला 3 महिन्यांनी आला. तो महिनाभर राहिला, गेला परत. त्याची हे संपली काय सर्विस संपल्यावर त्यांना साहेबांनी 2 वर्ष रेस्टार घेतलं तिथं. मग त्याच्यावर त्या ह्या सुद्धा शहीद झाला. तो तिकडंच 11 महिने बाकी होती. 11 महिने बाकी होती. त्यानंतर तिकडे देवा आल्यानंतर मग भाऊजे आणि मी स्वतः येऊन त्यांच्याकडे आणले. आम्हाला त्यांनी आज असं सांगितलं की त्यांचं ॲक्सिडेंट झाला म्हणून आम्ही त्यांना आणाय गेलो होतो. आणि मग तिथे जाऊन पाहत होते ते त्याच्यात आवाज येत होते. मग मुख्य आवाज येत नंतर मग ती आमची भाऊजीची लातखेड वगैरे बसली. तिला ॲडमिट केलं तिकडं. इकडे असं त्यांचा राडा मी बी माझा बी असंच झालं होतं. हे झाडे वर बघितलं नंतर तिथंच आम्ही त्यांचं लावले. निधन वगैरे केलं तिथं. अंत्यविधी वगैरे तिथं केला. त्यांच्या आम्हाला 4-5 त्यांचे मित्र म्हणजे आम्हाला इथं सोडायला पोस्ट करायला आले होते. मी इथे विद्या बघा वस्तर थांबलीत जाय सिक्युरिटी म्हणजे आम्हाला नंतर ते गेले. तिथून पुढं पोरं बारकाली होती. त्यांचं संक्रमण करायला पण नाही. ते म्हणून आईनं आणि त्यांचं संक्रमण केलं. 7 तारखेपर्यंत साधारण त्यांचा जीवनक्रम कसा होता म्हणजे पुढचा. ते भरती कसे झाले, किती साली झाली भरती? 84-85 साली भरती झाली. त्यावेळेस आर्थिक परिस्थिती कशी होती तुमची? गरीबी होती. मी रोज मजुरी करीत होते. 2.5 रुपये रोज होता त्यावेळेस. रोज मजुरी जायची तेव्हा घालायचं. तेव्हा तो गेला. आता 10वीमधून कोण काय त्याला काम लागणार, नोकरी लागणार नाही त्याचा पहिल्यापासून पण होता. मी एकतर पोलीस होईन नाही का मिलिटरीत जाईल. आता तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाले, तुम्हाला काय वाटतं त्याविषयी? तर काही जरी झालं तरी मला दुःखच वाटणार आहे ना भाऊ. पण मी अभिमान पण वाटत असेल ना आपला मुलगा देशासाठी शहीद झाला. आता या गोष्टी कशा असतात. मुलांना चालता येत नव्हते. एवढे एवढे मुलं होते बरं मार्गदर्शक. आणि ज्यावेळेस आमच्या मुलं मोठा असतात तर त्यावेळेशी गोष्ट आलं घरात. बाकीचे 2 पोरांना चालता येत नव्हते ज्यावेळेस. म्हणजे त्यांचे स्वतःची मुलं छोटले होते. किती वर्षाचे होते त्यांचे साधारणतः? म्हणजे वर्षाची बारीक बारीक काहीच कळत नव्हते त्यांना. म्हणजे वडील वारले असं त्यांना काही त्यात नव्हतं. आता तुमचा परिवार कसा आहे पूर्णतः? म्हणजे किती किती म्हणजे त्यांचे मुलं वगैरे किती काय? त्यांना 1 मुलगी 2 मुलं आहेत. ते काय करतात? मुलगा म्हणून लागलेला इथं मोठे कॉलेज. गव्हर्नमेंट जॉब लाय का? नाही आपले याच्यामधून तो लहान असो आहे त्याच्या रेषा तो असंच काही गाड्या वगैरे पाहत होईल काही. आणि मुलीचं शिक्षण झालेलं आहे पूर्णपणे. तिचं आता लग्न वगैरे करायचं चालले. अण्णासाहेब कवडे ही माझी पत्नी रुपाली. आमच्या घरामध्ये सध्या आई, एक माझ्यापेक्षा छोटा भाऊ, एक लहान बहीण त्यापेक्षा. आम्ही असे 3 भावंड आहेत. माझ्या वडिलांचं नाव अण्णासाहेब पांडुरंग कवडे. ते 1993 आर्मीमध्ये भरती झाले. आर्मीमध्ये त्यांनी त्यांचं पोस्टिंग जम्मू काश्मीर, पंजाब, तर डेहराडून आणि आसाम या ठिकाणी झालेले.
त्यांनी त्यांचे 18 वर्ष सर्व्हिस कम्प्लीट केली आणि 6 महिने बाकी असतानाच त्यांचं असं ही घटना घडली. आणखीन आता मी श्रीकांत, माझं नाव श्रीकांत अण्णा सटकवडे मोठे आहे. वडिलांचं पोस्टिंग जम्मू काश्मीर येथे असताना, जम्मू काश्मीरला उधमपूरमध्ये असताना कारगिल युद्धाच्या वेळेस ही घटना घडली आणि त्यांचे निधन झाले 2 जानेवारी 1999. त्यानंतर आम्हाला ते फोनद्वारे सुगावला मामाच्या गावाला तिकडे फोन आला. तिथनं मामा आणि आजोबा तांदळफळला आले आहे. मग आम्हाला ती घटना कळली आईला. त्याच्यानंतर मग त्याच दिवशी संध्याकाळी ते जम्मूच्या ट्रेननी तिकडे जम्मू काश्मीरला गेले. त्यानंतर मग ते आईला ती घटना वगैरे ते आईला म्हणजे शॉक बसला एकदम. अचानक असं हे झालं त्यामुळे आई डिप्रेशनमध्ये खूप गेली होती. ते स्थिती त्यांची पूर्ववत होण्यासाठी त्यांना बराच टाईम लागला आणि म्हणजे खूपच मानसिक धक्का बसला पूर्ण फॅमिलीला आणि कुटुंबामध्ये. वडिलांनंतर आई होती, एक काका पण आहेत पण बघणारं सर्व त्याच्यानंतर आईच होती. त्याच्यामुळे मी खूप लहान होतो, साधारण 10 वर्षाचा होतो मी 14 वर्षाला आणि भाऊ माझ्यापेक्षा लहान, बहीण पण खूप लहान होती आणि अचानक मानसिक धक्का बसला. तो वडिलांच्या घटनेनंतर साधारण आर्थिक परिस्थिती वगैरे खूप पण नाजूक होती आणि आईची स्थिती तब्येत पण खूप बिघडलेली होती. त्यामधून आई सावरून स्वतःला तर तिने तिच्या पाठीमागे तिचे 3 मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यासाठी ते धांदर पळवरून संगमनेरला राहण्यासाठी इकडे आले. इथे येऊन त्यांनी ती म्हणजे आर्थिक भेदाच्या परिस्थितीमध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यांना कामासाठी वगैरे प्रयत्न केले. वडिलांच्या निधनानंतर आईने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वतःवर घेऊन त्यातून पूर्ण मार्ग काढला आणि 3 मुलांचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर सासूबाईंची जबाबदारी आणि तुलत्यांची ते सर्वांची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आणि सध्या परिस्थिती अजून पण नाजूकच आहे, आर्थिक बेताचीच आहे. या स्थितीमध्ये सुद्धा प्रत्येक मुलांनी मुलाचं शिक्षण पूर्ण करून त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं आणि त्या सद्यस्थितीमध्ये आता नोकऱ्यांची इतकी परिस्थिती म्हणजे बेरोजगारी खूप वाढलेली असल्यामुळे वडिलांच्या जागी एका घरामधील कोणाला पण एकाला तरी सरकारी नोकरी मिळावी अशी अपेक्षा होती. आईची अपेक्षा पण आहे सध्या आणि अजून आत्तापर्यंत तरी सरकारकडून कोणत्याही प्रकारची नोकरी आम्हाला घरामध्ये एका पण व्यक्तीला भेटलेली नाही. वडिलांच्या घटनेनंतर त्यावेळेस आम्ही खूप लहान होतो पण वडिलांच्या घटनेनंतर जर एखादा मुलगा त्या 18-19 वर्षाचा असता तर तो तिथे भरती होऊ शकला असता पण तशी परिस्थिती नव्हती आणि खूप कालावधी गेल्यामुळे सद्यस्थितीत आता महाराष्ट्र शासनाला आमची एकच विनंती की घरातील एका मुलगा असू किंवा मुलगी एकाला सरकारी नोकरी मिळावी अशी अपेक्षा आहे. 26 जुलै 1999 रोजी आपण कारगिल युद्धामध्ये जो पाकिस्तानवर जो विजय मिळवला आहे त्या विजयानिमित्त भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने कारगिल युद्ध दिवस 26 जुलैला हा विजय दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे की ज्यामध्ये कारगिल युद्धामध्ये जे हुतात्मे झाले, जे शहीद झाले त्यांना पूर्ण देशामधून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यानिमित्त मी असं सांगू इच्छित आहे की भारतीय सेना ही जगामध्ये आपल्या अदम्य कर्तृत्वाबद्दल, आपल्या तत्वनिष्ठतेबद्दल प्रसिद्ध आहे. किंवा तरी तरुण जो वर्ग आहे, तरुण वर्गांना मी अशी विनंती करतो किंवा आव्हान करतो की आपण भारतीय सेनेबद्दल, भारतीय आर्मीबद्दल, भारतीय एअरफोर्सबद्दल किंवा भारतीय नेव्हीबद्दल जेवढं जास्त आपल्याला योगदान देता येईल किंवा जास्त आपल्याला भरती होता येईल या निमित्ताने आपण या आपल्या सेनेला, आपल्या सेनेमध्ये लोकांनी युवांनी भरती व्हावी ही हीच अपेक्षा करतो.